नमस्कार, मिराज फॅमिली कट्टामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मक्याचे अप्पे कसे करतात ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. एक वाटी वाफवून घेतलेले मक्याचे दाणे, एक वाटी जाड रवा, एक ग्लास ताक, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा. चला तर मग आता कृती पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. आता आपण एका बाऊलमध्ये रवा आपला घालून घेऊ. त्यामध्ये हळूहळू करत ताक घालायचे आहे. आपल्याला ताकामध्ये रवा भिजवून घ्यायचा आहे. चमच्याने व्यवस्थित मिश्रण एकजीव करायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचे आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घालू आणि वाफवलेले आपले मक्याचे दाणे घालून घेऊ आणि त्याची जाडसर भरड करायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली जाडसर भरड करून झाली आहे. आपला रवा छान भिजला आहे. आता त्यामध्ये मक्याची भरड घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मिश्रण छान एकजीव करायचे आहे. आपले मिश्रण तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण त्यामध्ये खाण्याचा सोडा घालून घेऊ. त्यावर थोडेसे ताक घालायचे आहे. आता मिश्रण चांगले हलवून घेऊ. आता आपण अप्पे करण्यास सुरुवात करू. अप्पे पात्र गॅसवर गरम होण्यास ठेवले आहे. आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊ. तेल व्यवस्थित अप्पे पात्राला लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंना तेल लावून घ्यायचं आहे. आता मिश्रणाचा 1-1 चमचा आपण त्यामध्ये घालणार आहोत. मध्यभागी मिश्रण नंतर घालायचं आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवू. आपण 3-4 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. आता आपले अप्पे वरून हळूहळू शिजत आले आहेत. आता झाकण काढायचं आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे वरती. आता आपण चमच्याच्या साह्याने अप्पे परतून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपले खालून अप्पे छान गोल्डन ब्राऊन झाले आहेत. अशा प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने पण अप्पे शिजवून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपले अप्पे दोन्ही बाजूंनी सुंदर गोल्डन ब्राऊन झाले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व अप्पे परतून घेऊ आणि चेक करू दोन्ही बाजूंनी शिजलेत की नाही ते. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपले अप्पे दोन्ही बाजूंनी खमंग शिजले आहेत. आपले अप्पे आता खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. आपले कॉर्न अप्पे खाण्यासाठी रेडी झाले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.